कुणा क्लिअर दिसणार नाही धावना संबोधन करूनच त्यांची निवड झाली होती. आणि चौकार दोन्ही मामा भांजे आहेत. दीप डांबरे यांचा सुद्धा सन्मान आजचे मुख्य अतिथी प्रकाशजी तांबे साहेब यांना विनंती करतो की आपण दीप डांबरे यांचं स्वागत करायचं. अतिशय आजच्या युगात बरे जणांना वेळ असतो आणि आपला अमूल्य वेळ दीप डांबरे कायम देत असतात त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहे. आंबेडकर या थोर विचारवंतांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचारांना प्रथमतः अभिवादन करू. या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हान सेवा संघ शतक्रम 12 त्याचप्रमाणे पंचशील महिला मंडळ पंचशील सेवा मंडळ या दोन्ही तिन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पंचशील सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचशील प्रीमियर लीग या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. आणि हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याचं महत्व म्हणजे उद्या 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा हा मोठा कार्यक्रम या बौद्धवाडीमध्ये संपन्न होत असतो आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून पंचशील सेवा मंडळाने पंचशील प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. या लीगमध्ये मला वाटतं 5 टीम्स या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत. मी सर्व 5ही टीमचे या ठिकाणी बौद्ध सेवा संघ शतक्रम 12 पंचशील महिला मंडळ पंचशील सेवा मंडळ यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी खेळतो आता संबोधी वॉरियर्स मधून आणि आमची पहिलीच मॅच आहे. 5 टीम्स आहेत. तर मित्रांनो, आता उद्घाटन होत आहे. कॅप्टनचं नाव काय? संबोधी टॉस टॉस करा. मी मागतो हेडन टेल आहे. हेडन टेल आहे छापा काठा हेड हेड कॉन्फिडन्स संबोधी वॉरियर आता हा फायटर आमचा फायटर फलेश खेळतोय. दुसरा अतुल गमरे असं त्याने बाउंड्री मारलंय. चौका मारलाय हा चर्ची गेट मधला गाजीला प्लेअर हा फलेश गमरे. त्यांची बॅटिंग चाललेली आहे. माफ करा मित्रांनो, थोडं लाईट मुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. धावना संबोधन करूनच त्यांची निवड झाली होती. आणि चौकार सुरेल असा जरूर चौकार अंपायर तुझ्या आमच्या सगळ्याची
विराटचा भाई मराठवाला भाई अतुल जिगंबरे भाऊ इकडचे भाऊ ते कुमार आणि अशा प्रकारचे प्रिन्स प्रिन्स हे आमचे प्रिन्स पंच शांत बसले गरपडले ते फिल्डिंग केलेली आहे आणि हा छोटा विकिपेरी आमचा छोटा किपर आमचा धावसंख्या 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 20 धन्यवाद रुपेश गमरे संत गतीने चालणाऱ्या धावसंख्येचं फार मोठं मानसिक संतुलन आहे भाऊ आलेत भाऊ अतिशय संत गतीने धाव फलक संबोधित आहे संघाबरोबर राधे 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 आणि रुपेश पाच झाले बॉल घ्या बॉल एकूण धावसंख्या झाले 28 ऐकलं आले पोपरून जा 10 रुपये कमवले आंबे कमव आम्ही विकून कुठला कुठला आला बॉलर आणि हे संघ मालक आहे जे कॅप्टन आहेत आणि काय मोठेपणा करतात आणि यांनी बॉलिंग बघा गेली लक्ष ठेव कुठे मारतोय बघ ना मी बॉल नाही बॉल शॉर्ट कुठे खेळला तुम्हाला आणि त्यांच्या दृष्टीने त्यांचं परतावं लागत आहे निखिल लक्ष दे बाबू राकेश गोंबळे गावपुरा फलंदाज त्यांच्याकडून नऊ भाग दोन भाग घोषित करण्यात आले आहे 4 तिकडे खाली जा राकेश गोंबळे आणि राकेश गोंबळे रनर म्हणून आले सार्थक साठी त्याला दिसत सहा याला बारे वाजेल जबरदस्त खेळतो रोज इथं होम ग्राउंड आहे त्याच ना Yeah.
तर अशा प्रकारे ही तिसरी मॅच होती आणि पहिली मॅच आम्ही जिंकलो, पहिली मॅच हरलेलो आणि आता पहिली मॅच जिंकलो खूप छान वाटतंय. आणि ज्या टीम सोबत हरलेलो तीच टीम PCM फायटर्स. आता कोणाची मॅच आहे? परत आम्ही हरवणार आहे ना. पाच टीम आहे आणि प्रत्येक टीम सोबत दोन 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 मॅच आहे. तर आता एक राऊंड झालाय, आता पुढचा राऊंड बघूया. थोडा नवीन प्लेअर आहे त्यामुळे थोडा हे झाला, कन्फ्युज झाले आम्ही. हो, थँक्यू विशाल. विशालने कॅमेरा हँडल केला. ओके, थँक्यू. मित्रांनो, आता सामना क्रमांक आहे 6, अविनाश कन्स्ट्रक्शन. सुमित गंभीरे गोलंदाज आणि मार्क क्रॉस किंग संघासाठी पहिल्यांदा एक छोटी टीम देखील पहिलं षटक घेऊन येतात. सुमित सुमित याला मारा खातील राईट अँड फलंदाज रुपेश. पाहूया सामन्यातील पहिला चेंडू. सुंदर असं फलंदाजी पाहायला मिळतं. नंतर गोलंदाजी मध्ये सुमितेचा प्रयत्न होता चेंडूला आणि चेंडू गेला बांधी गुण झाली रुपेशाची. मोठा पहार करण्याचा प्रयत्न होता रुपेशाचा. आता मात्र रुपेशला तंबूत पराभवावं लागतंय. काहीशी नाराजी आपल्या चेहऱ्यावर व्यक्त करताना रुपेश दिसतो आपल्याला. मोठा पहार करण्याचा प्रयत्न होता रुपेशाचा. पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहूया. फलंदाजी मार्फत सुमितेचे गोलंदाजी मध्ये येऊ शकता. रुपेश आणि मोठा प्रहार केला होता. त्यानंतर गोलंदाजी मध्ये येऊ शकता मिळालं आणि दोन चेंडू मध्ये दोन. अरे काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फलंदाजीसाठी आलाय तो. एक षटकाची समाप्ती नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. रत्नदीप जनार्दन तांबे यांच्याकडून सुमित याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुमितसाठी जोरदार आपल्याला गोलंदाजी मध्ये मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या. आता फलंदाजी मार्कवर असेल अतुल. पाहूया अतुल याचा प्रयत्न होता. आता मात्र पुन्हा एकदा विकेट किपर निलेश तांबे यांची सुंदर अशी. अतुल याला काही चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यापूर्वी चेंडू पाहूया कशा प्रकारे असेल. आता मात्र मोठा प्रहार केला. आउटच्या दिशेने चेंडूला पाठवल्या. दोन धावांच्या रूपामध्ये क्षेत्ररक्षण घेऊन पुन्हा एकदा मोठा प्रहार सुंदर. संजय मोदी आले ते काय त्याला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा अतुल याचा प्रयत्न होता. 22 स्वरूपात एक धाव. आता मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण विकेट किपर सात अष्टांमध्ये जातोय गेल. मोठा प्रहार केला अतुल्याने. पाहूया किती धावा मिळतात. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती. लॉट्स ऑफ 3 विकेट 13 रन्स. सनियाचा मार. गोलंदाजीवर असेल तन्मय. स्वप्नील आणि अतुल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळलं. पहिला चेंडू टाकला वंचित कोटातील पहिले आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन आला तन्मय. पहिल्या चेंडू मध्ये फलंदाजाला पाठवलं होतं. पोस्ट पाहायला मिळतोय. निर्णय नो चेंडू असेल. पुन्हा एकदा एका धावीमध्ये संघासाठी भर होते. पुढील चेंडू पाहूया तन्मय याचा. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाजांना बाद केलं होतं. आता मात्र इथे दुसऱ्याच्या स्वरूपात चेंडूला पाठवले. हलक्या खेळून काढलं. चेंडूला पाठवला हलक्या मारा करेल तर मग याला अनिलेश
निषाद गोलंदाजी मार्फत असेल. निषाद काल चेंडू टाकला होता मात्र चेंडू रिटर्न घेतला चेंडू गेला विकेट. सुमित काय सुंदर अशी फलंदाजी करतो सुमित. ज्या प्रकारे आपल्याला गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतो सुमित त्याच्या इतकी चांगली फलंदाजी काहीशी. पुन्हा एकदा पाहूया निषादचा सुंदर गोलंदाजी. तेवढा चांगला हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आमच्या भाऊजी अरुण गंभीर यांच्या मार्फत. काय सुंदर असं कव्हरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. त्यांच्याकडे चेंडू जातो का सुंदर असं चपळाईचं अतिशय गोलंदाजी मध्ये कमाल करावी लागली निषाद याची. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो इकडे झोन मध्ये. निषाद याची गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू मोठा प्रहार केला. पाहूया इथे क्षेत्ररक्षण लवकरच कळवायचं आहे. नॉट आउटचा इशारा पंचांचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती विदाऊट लॉस 5 रन. 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असेल. यापुढील नाणेफेकीसाठी उभं राहायचं आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गावर. आता पाहूया काही संघाला चेंडू विकेट किपरला आणि व्हाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्गावर असेल आपले पोर आहेत. जाऊया मैदानाकडे. मोठा प्रहार केलाय चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र दोन्ही षटक संपतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती विदाउट लॉस 13 रन्स. आणि आता मात्र इथून पुढे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांचं समीकरण असेल. मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. सलामीची सलामीची जोडी आपल्याला. वाईटचा इशारा. 5 धावांची गरज असेल इथून मात्र. अरे तंबाईच्या मित्रांनो जस्ट जेवायला बसलोय. काही मॅचेस झाल्या आणि जेवणाचा वेळ झाला तर आम्ही आलो जेवणाला. 4 पैकी 1 मॅच झाली. तिथे काकांची घरभरणी होती तर तिकडे संपूर्ण टीमचे प्लेयर्स जेवण्यासाठी आले खेळाडू. हा एक प्रकारचा ब्रेक झाला होता. खूप छान अशी स्पर्धा पार पडली आतापर्यंत. तिथे शार्मिन आणि अर्णव बसलाय. तिकडे दादा काय भाऊ एकच लाडू एकच आहे. मस्त आहे. बाबू अजून एक वाट ना लाडू. अजून एक लाडू दे ना. थँक्यू. काय होतं बघूया. बरोबर आहे. बरोबर चाललंय. 4 चेंडू 4 चेंडू धावसंख्या 9. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 10 रनांची आवश्यकता.
दोन दगडाला लागला, शाबाश होतोय रे। बघूया काय होतंय। सहा चेंडू आठ धावा, घाबरलाय घाबरलाय। गोलंदाजी असताबे सहा चेंडू आठ धावा, पाच चेंडू सहा धावा। आणि ही मॅच अतिशय चुरशीची मॅच आहे। तुला फिनिश करायचा यार, क्लीन बोल। सहा धावांची आवश्यकता, सहा पाहिजे। नवीन बॅटर्स पहिल्यांदा तयार झालेले आहेत स्वप्नील मोहिते। आणि बघूया काय होतंय। तीन चेंडू पाच धावा, तीन चेंडू पाच धावा। कॅल्क्युलेशन डोक्यात असलं पाहिजे आपल्याला मॅच जिंकायची असेल तर। आणि अंपायर डिसिजन, अंपायर डिसिजन काय, नो बॉल आहे काय, अंपायर डिसिजन। तीन पंच जरी मॅच ते जिंकतात तर डायरेक्ट फायनल मध्ये काढून पुन्हा घरी पाठवण्यात येत पाहिजे ना। फायनल मध्ये जाण्याची लढत बघूया काय होतंय। हा मॅजिकल बॉल टाकलेला तीन चेंडू शिल्लक सरगम मोहिते गाजरे पर्यंत। आज आता सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या संघाचा असेल, कारण तिन्ही फिल्डर एकदम मजबूत आहेत त्यांच्या बाउंड्री लाईनचे। त्याच्यामध्ये आमचा पियुष आहे, जबर क्षेत्ररक्षण पप्प्या मोहिते नावाचे खेळाडू। धाव संख्या झाले 18। एक धाव मिळाले। चालत एक धाव। तीन रन, चेंडू एक विकेट फक्त गेले। सुद्धा हे द्रक्षण अनेक खूप प्रयत्न करत आहेत। चौपंच कृषीचे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज। आता आठ, एक धाव। नऊ चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता। आणि पाच झाले, धाव 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 गेला गेला गेला। शाबाश शाबाश, एक धाव मिळाले। पप्या तांबे, पप्या तांबे गाजला खेळाडू। दोन विकेट बोल चाललाय। सहा चेंडू आठ धावांची आवश्यकता। जीवक्यांचा गजक्षेत्रांचा फायदा। दोन धावा जीवक, आणि जीवक यांनी पूर्ण आजारपणामध्ये संघ नेला आहे। पप्या तांबे हॅलो 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 ईशान गमरे यांना विनंती आहे। आणि चार साहेब कसा आला, सरगम होतो क्षेत्रक्षाचा मारा। पाच पाहिजे, तीन चेंडू पाच। आणि हा सुंदर 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 अति सुंदर गेला गेला गेला। चौक
दोन धावा यार कसा अडवतोय पियुष, एक मारा पियुष वाईट असतो बिंदास। पियुष तांबे आमचे भांजे, दोन्ही मामा भांजे आहेत। जरा संघ इकडे लागलाय, दोन्ही संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। यश तांबे यांची दांडी गुण होती, परंतु दोन जास्त केसांच्या भारामध्ये त्यांचा आवडती गोळ आणलाय। त्यांची संघामध्ये निवड झाली आणि ते यश तुम्ही काय करता होतो तुम्ही लक्षात नाही। सुमित धाव ना, सुमित निखिल एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि सर्व काय होतं त्यांच्यावरती जाईल। बोला बोला बोल। आमचा आवडता खेळ पप्पे आलेले आहेत जो आम्हाला कुठून दिसतो। आडवा गेला, आडवा गेला। वाईट घोषित, धाव संख्या झाले 5। मला वाटतं संघाला 20 धाव पुरेसे आहेत आणि निखिल यांच्यासोबत जबाबदारी आहे। थंड डोक्याने खेळणारा निखिल आउट नाही। मागे का होतो, मागे कसला होता, बेस्ट मागे होते आता फायदा घेतील ते। डोक्याने खेळतोय तो वर्ग शांत डोक्याचा आहे। तरी पण त्यांचे गोलंदाजी उत्कृष्ट आहे, टप देणार। धाव 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 ना निखिल, कसा धावतोस तू येड्या। आता स्तंभात आले, स्तंभे आले कोण आणि भोसक्यातून बॉल बाहेर आला आहे। सर्व खेळांना विनंती आहे, झाल्यानंतर आपल्याला नेट बाहेर काढायचं आहे। छोटस ग्राउंड आहे आणि आपला असा आहे। खलखणीत मारलंय ते बॉल। आम्हाला वाटतं गोलंदाज दिसत नाही, फलंदाज दिसत नाही। बॅटिंग 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 मंदा तांबे यांचं काय क्षेत्र रक्षण, मस्त मस्त बॅटिंग बॅटिंग गुवाहाटीच्या प्लेटला मदत ते बॉल घे। शाबाश शाबाश, मग पाच पाच धावा रोखल्या पाच वरती, तर सामना तुळशी जाऊ शकतो। चल ए चाललाय सात झाला जीव गेला झाला एका 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 चल वाईट आहे, चल वाईट आहे, वाईट नाही, वाईट आहे वाईट वाईट आहे, जाऊ दे चल यांच्या पुढे बाय। दोन बॉल नऊ सर, दोन बॉल नऊ अंतिम सामन्यासाठी गोलंदाजीसाठी आले पुन्हा। जाऊ दे चल दादा चल मस्त, चल आले चल 11 झालाय नको 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 सहा चेंडू दोन धावांची आवश्यकता। एक आहे मस्त, चल आला चल आला चल बोकड फायनल ला बोकड भेटणार शोधसाठी। वाईट आहे वाईट आहे वाईट आहे।
स्वराज क्रिकेट संघ त्याचप्रमाणे संघ माझा गाणं विनंती आहे की आपण शेजवरती यायचं आहे ठिकाणी तिन्ही प्रमुखांना विनंती आहे की त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. मित्रांनो फायनलचा सामना झालाय आणि आता बक्षीस समारंभ होतोय. रात्रीचे वाजले 4:30. शार्मिन आणि अर्णव इथे झोपलेत, बाकीचे प्लेयर पण इकडे झोपलेत बिहारामध्ये. आता फोटो शेअरसाठी आपण मैदानामध्ये जायचं आहे, ज्या जरा फोटो काढायचे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वाटतं सर्व मान्यवरांचे आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला आहे, उद्या सकाळी सर्वांनी 9 विहारामध्ये जमायचं आहे. तरी आपण सर्वजण येऊन इथे सहकार्याला द्या हार्दिक अभिनंदन. गुड मॉर्निंग. नांटे बौद्धवाडी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 6:51. 7:45 वाजलेत आणि निघालो आता आम्ही दापोलीला जायला. तर रात्री जेवल्यानंतर बाकीचे उरलेले खेळ झाले आणि त्याच्यानंतर म्हटलं तर ते सामने काही आपण शूट नाही केले, तर डायरेक्ट आपण शूट केलं तर सेमीफायनल आणि फायनल. तर एक फर्स्ट सेमीफायनल झाली ती माझी टीम जी संबोधी वॉरियर्स होती आणि अविनाश कन्स्ट्रक्शन, ते या टीम मध्ये पहिली सेमीफायनल झाली. आणि दुसरी सेमीफायनल झाली ती SCM विरुद्ध स्वराज्य. तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की दोन्ही सेमीफायनल खूप अतितटीच्या झाल्या, एकदम चांगलीच झुंज झाली, लढत झाली. काही थोड्याशा चुकांमुळे आम्ही हरलो आणि सेकंड सेमीफायनल पण SCM हरली. तर क्रिकेटमध्ये हे सगळं होतच असतं, आपण काही क्रिकेटपेक्षा मोठे नाही आहोत, त्यामुळे कधी कोण हारेल कधी कोणाचा पासा पलटेल हे आपण नाही सांगू शकत. तर असं काही सुंदरशी टुर्नामेंट होती जी आमच्या वाडीने नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आयोजित केली आणि मी फर्स्ट असं खेळलं. तुम्हाला माहित असेल मी मोस्ट ऑफ ओव्हरऑल खेळतो, पण यावेळी म्हटलं की एक आपल्या बांधिलकी म्हणून सगळ्यांची ओळख होईल, त्यामुळे आपण ही टुर्नामेंट खेळायला आलो आणि खूप धमाल आली. दुपारचा 4 आलेलो अर्णव आणि शार्मिन सोबत आणि आता जाता जाता मला सकाळचे वाजले 7. रात्री निघणार होतो पण म्हटलं की नको, रिस्क नको आपल्याला घ्यायला, त्यामुळे रात्री न निघता थोडा वेळ तिथे विहारामध्ये आम्ही झोपी गेलो. 3:30 पर्यंत फायनलचा सामना संपला, बक्षीस वितरण करता करता 4 तर अशी काही रात्र होती. आता उद्या बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल, आज सकाळ म्हणजे 22 आहे, तर ते सुद्धा आपण कव्हर करू. आता जातोय घरी, खूप झोप आले, अर्धवट झोप असल्याने हळूहळू घरी जातोय. आता घरी जाऊन मस्त झोपू, फ्रेश होईन आणि भेटू आपण एका नवीन भागात. तर मित्रांनो हा पण भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आहोत आता दाबोळ दापोली रोड ला आणि आता पुढचं आपण उंबरल्या. तर चला बी सेफ आणि राईड सेफ, काळजी घ्या. हे बघा दापोली 9. लगभग